राजाबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रोगराईमुळे टोमॅटो पीक तोडून टाकण्याची वेळ बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्याला रडकुंडीला दानोळी कोथळी मार्गावर असणाऱ्या दानोळी येथील शेतकरी बंडू बापू बोरसाटे या शेतकऱ्याने आपल्या अर्धा एकर शेतामध्ये टोमॅटो पीक घेतला आहे या पिकाची तोडणी चालू आहे पण या बदलत्या हवामानामुळे मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकावर रोग पडत आहे रोग पडून टोमॅटोला कीड लागत आहे त्यामुळे टोमॅटो तोडून रस्त्याकडेला टाकत आहेत आपण पाहत असलेली ही दृश्य शेतकऱ्याने रस्त्याकडेला टोमॅटो तोडून टाकली आहेत जितकी चांगली आहे तेवढी तोडून विकायचं म्हटलं तर त्याचा बाजारभाव नाही तीन रुपये चार रुपये किलोने भाव मिळतो मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर पडला आहे प्रशासनाने याकडे लक्ष घालावं शासकीय अधिकारी यांनी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्याकडे दौरा करावा शेतकऱ्यांची नेमकी पिकाची परिस्थिती पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे दा रुग्मुळं नापीक झालं आहे शेतकऱ्याने काय तर नुकसान भरपाई द्यावी हॅलो हवामानामुळे रोग टॉमॅटो खाली तुटून पाडायला लागत महानकर ऋषिकेश बावचे दानोळी